हेलो फ्रेंड्स, वैष्णवीस रेसिपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। रामबंधू चकली भाजणी पिठाच्या चकल्या आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी एकदम परफेक्ट असं प्रमाण वापरून त्या चकल्या बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला। इथे मी एका पॅन मध्ये मोठे 4 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। तेल हे जास्त पण गरम करायचे नाहीये। त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालूया। पाणी घातल्यावर गॅसची फ्लेम ही जास्त ठेवून पाण्याला छान उकळी काढून घेऊया। पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये अर्धी वाटी तीळ घालूया। ते छान हलवून मिक्स करून घेऊया, म्हणजे तिळाच्या गाठी होणार नाहीत। गॅसची फ्लेम लो ठेवून त्यामध्ये रामबंधू चकली भाजणीचं पीठ घालूया। गॅसची फ्लेम लो ठेवून पूर्ण पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून पूर्ण एकजीव होईपर्यंत याला हलवून घेऊया। रामबंधू चकली भाजणी पीठ हे 500 ग्रॅम होतं, त्यासाठी पाण्याचं एवढं प्रमाण पुरेसं आहे। तुम्ही पाहू शकता पाणी आणि पीठ हे पूर्ण एकजीव झालेलं आहे। तुम्हाला पाणी हे जास्त पण घालायचं नाहीये। पाणी जास्त घातल्यास मिश्रण हे पातळ होईल। ते एका ताटामध्ये काढून घेऊया। थोडं थंड झालं की त्याला पूर्ण मिक्स करून घेऊया। त्यातील गाठी ह्या एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायच्या आहेत। चकली भाजणी पिठामध्ये तुम्हाला तिळांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही घालायचं नाहीये। तुम्ही जर ह्या पद्धतीने चकली बनवली तर चकली ही खूप कमी तेलकट आणि एकदम क्रिस्पी बनते। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया। कणिक ही जास्त घट्ट नाही मळली तरी पण चालेल। तुम्ही पाहू शकता कणिक ही तुम्हाला अशा प्रकारे मळायची आहे। कणिक मळून झाली की 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कणिक ही छान झालेली आहे। तिला थोडंसं मळून घेऊया। मळून झालं की चकली पात्राला आतून तेल लावून घेऊया। थोडी थोडी करून चकली पात्रामध्ये कणिक घालूया। घालून झाली की पात्र बंद करून घेऊया आणि चकली पात्राच्या मदतीने हळूहळू गोल गोल बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता चकली ही एकदम छान आलेली आहे। तुम्हाला जर तशा पद्धतीने चकली बनवणे अवघड जात असेल तर तुम्ही अशा पण पद्धतीने बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला चकली एकदम सरळ मध्ये काढून घ्यायची आहे। काढून झालं की बोटाच्या मदतीने गोल गोल करून हलक्या हलक्या हाताने जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चकल्या बनवायला एकदम सोपे आहेत। अशा प्रकारे सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। तळून घेण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। तेल हे छान गरम झालेले आहे, त्यामध्ये एक चकली घालूया। आणखी दुसरी पण एक चकली घालूया। चकली तळेपर्यंत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि चकली ही छान तळेपर्यंत तिला हलवायचे नाहीये। तुम्ही पाहू शकता चकलीला थोडा थोडा रंग आलेला आहे। चकली ही उलथण्याच्या मदतीने आलटून पलटून तळून घ्यायची आहे, म्हणजे एका साइड कडून करपणार नाही। तुम्ही पाहू शकता चकलीला छान असा रंग आलेला आहे, ती काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम काटेरी आणि खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वैष्णवीस रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।